हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी उर्मिलाज किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवत आहोत इडली आणि चटणी. तर मी इडलीचं तुम्हाला दाखवते प्रमाण. काल सकाळी मी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ भिजू लावली होती आणि संध्याकाळी ते मिश्रण मी वाटून घेऊन रात्रभर तसंच भिजत ठेवलेलं होतं. आणि आता हे मिक्सरमधून मी काढून घेतलंय. हे मिश्रण बघा, तुम्ही पाहू शकताय असं झालेलं आहे. मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण या भांड्यांना थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता पटापट इडल्या करून घेऊया. हे टाकल्यानंतर आपण चटणीची तयारी करून घेऊ पटकन. 1-5 ते 6 मिनिटे आपण याला वाफवून घेऊ. आता आपलं ऑलमोस्ट तयार झालेल्या असणाऱ्या इडल्या तर आपण काढून बघूया. 1 मिनिट. हे बघा, याला चिटकत नाहीये म्हणजे आपली इडली तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करतो आणि इडल्या काढून घेऊया. ऑलमोस्ट इडली इज रेडी. एकदम सुंदर इडली तयार झालेली आहे. आता आपण इडली काढून घेतोय. हे बघा, अशी व्यवस्थित आपली इडली येते म्हणजे आपली परफेक्ट इडली तयार झालेली आहे. पाहू शकताय तुम्ही, खूप सुंदर अशी इडली तयार झालेली आहे. आता आपण ह्या सगळ्या इडल्या पटापट काढून घेऊया. पाहू शकताय आता आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. इतक्या सुंदर आणि छान तयार झालेल्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित. आता आपण चटणीची तयारी करूया. आपण आता हिरवी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना, थोडी कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी, 2-3 मिरच्या, 1 थोडंसं आलं, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 लिंबू आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया. वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे आपलं पुदिना आणि कोथिंबीरीचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो, रंग जात नाही तेलामुळे. आणि नंतर वाटल्यानंतर आपण त्याला तडका देणार आहोत. तर चला आपण पटकन करून घेऊ. थोडस तेल घेतलेलं आहे आणि तेल तापायला लावलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकतोय, चिमूटभर हिंग टाकतोय आपण. हे हिंग टाकतोय आपण. थोडस मोहरी टाकलेली आहे. हा कढीपत्ता थोडस टाकलेला आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहे. पांढरे तीळ आणि आपण त्याचा असं हे चटणीवरती टाकून घेतो. आपली हिरवी चटणी, हिरवी चटणी तयार आहे आपली. इडलीच्याच पिठाचे आपण डोसे करून घेऊया. थोडेफार आपण डोसे करून घेऊया. आता आपण तवा तापायला लावलेला आहे. आपण याच्यामध्ये थोडस तेल घेऊया टाकून. थोडस तेल टाकलेलं आहे. आता आपण हा झालाय आपला. आता आपण ह्याला थंडी करून घेऊ. हे बघा, एकदम छान असा कलर आलेला आहे. तर आपण साईडने थोडस तेल टाकू. तुम्ही याच्यावर लोणी पण टाकू शकता. तसा आपला झालेला आहे. आता आपलं ऑलमोस्ट सगळं तयार झालेलं आहे. इडली आपण डोसे पण करून घेतलेत, हिरवी चटणी पण करून घेतलेली आहे. सगळं तयार झालेलं आहे. तुम्ही आता सर्व करू शकता. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका.